गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज अपन श्रीमानाचे श्लोक यावर चिंतन करणार आहोत। सुरुवातीचे 1 ते 10 श्लोक आपले झालेले, आता आज अपन 11 ते 15 या मनाच्या श्लोकांवर चिंतन करणार आहोत। नेहमीप्रमाणे एक निवेदन असतं, ते निवेदन असं की हे आत्मचिंतन आहे, हे चिंतन आहे, याला प्रवचन किंवा निरूपण असं आपण म्हणू शकत नाही। प्रवचन निरूपण संतांचे असतात, हे आपलं एक छोटंसं चिंतन आहे। तर 11 श्लोक असा आहे जो समर्थाने लिहिला आहे की जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाहे, मना त्वांची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले। आता 11 श्लोकांमध्ये त्यांना समर्थाने एकदम सरळ सरळ म्हणायचं आहे। तर जनी सर्व सुखी असा कोण आहे, आणि हाच प्रश्न तू स्वतःच्या मनाला विचार, म्हणजे याच्यामध्ये इंट्रॉस्पेक्शन आलं, आत्मनिरीक्षण परीक्षण आलं। आणि तिसरी ओळ की मनात वांछिले पूर्वसंचित केले, पूर्वसंचित म्हणजे प्रारब्ध, आणि भोगने प्राप्त झाले, मग त्याप्रमाणे भोगणं प्राप्त झालेलं आहे। पहिला भाग असा आहे की आपण बघताना सर्वत्र असं बघतोय की कोण का आपण सोडून बाकी सर्व सुखी आहेत असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वाटतं, पण हे साफ चूक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। कित्येक वेळेस कधी संभाषणामध्ये अशी वाक्य येतात ना की काही व्यक्ती अशा वाईट वागल्या तरी त्यांचं चांगलंच होतं किंवा त्याप्रमाणे, तर अशा प्रत्येक वेळेस एक बोलणं येत राहतं। तर त्याच्यानुसार जर तुम्ही नीट विचार केला ना की या जगामध्ये वाईट लोकांचं वाईटच होतं, चांगल्याचं चांगलंच होतं, दृष्टिकोन आपला बदलला जातो। कारण कसं आहे की जी व्यक्ती बोलते नाही त्याला त्याच्या मनाप्रमाणे होत नाही म्हणून त्रास होतो आहे। जर भूमिका स्पष्टच नाही केली की मला काय हवं आहे किंवा मला काय नको आहे, आणि एकदम म्हणजे बुद्धांप्रमाणे साक्षात की खरंही नाही आहे, खोटंही नाही आहे, पापही नाही आहे, पुण्यही नाही, मला शांत बसायचं आहे आणि शांत जगायचं आहे आणि शांत मरणाकडे जायचं आहे, ना परमार्थही नाही आहे ना प्रपंच नाही आहे, अशा प्रकारची भूमिका ठेवली। आणि बाय द वे तुम्हाला एक सांगून ठेवतो की बुद्ध धर्म हा म्हणजे वेदांताचा एक सावत्र भाव असं मानलं जातं, म्हणजे वेदांती म्हणजे कसे भगवंताकडे जाणारे, आणि बुद्ध धर्म म्हणजे असं की त्याचा सावत्र भाव, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं ते। आता ज्या लोकांना तसं त्याने एकदम म्हणजे न्यूट्रल भूमिका जर घेतली तर त्यालाच कळून येईल की या जगामध्ये ना चांगल्याचं चांगलंच होतं आणि वाईटाचं वाईटच होतं आहे। आणि जरी तुम्हाला असं वाटलं की नाही ती व्यक्ती अशी अशी वागते तरीसुद्धा चांगलंच होतं आहे, मग तुम्ही जर असं तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच वेळ असेल आणि तुम्हाला वाटतंय की खूपच आपण शोध घेतलाच पाहिजे, तर त्या व्यक्तीचं पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो कोणाशी काही बोलतो किंवा तो खरा कसा जगतो आहे, याचं बारीक निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्या आयुष्यामध्ये पण दुःख आहेच, तो पण कुठेतरी अडकलेला आहेच, आणि तो ज्याप्रमाणे वागतोय त्याची फळं जरी आज मिळाली नसली तरी कधी ना कधी मिळणारच आहेत। आणि जरी तुम्हाला असं वाटतंय पुन्हा पुन्हा चांगलंच होतं चांगलंच होतं, मग पुढे फक्त 10 वर्षानंतर बघा। कारण कसं आहे, शिशुपालाला शिक्षा कधी मिळाली आपल्याला गीतेमध्ये माहिती आहे कृष्णाने काय केलं, मग मुद्दा हाच आहे की 100 पाप झाल्यानंतर शिक्षा मिळणारच आहेत। मग असंच आहे की कोणाच्या म्हणजे एकतर कोणाच्या आयुष्यामध्ये दखल देऊच नाही, तसं भगवंत म्हणतो की साक्षीत्वाने मी जसं आहे, तर जसं भगवंत जो म्हणतोय मी साक्षीत्वाने राहा, म्हणजे मी राहतो असं भगवंत म्हणाले की मी साक्षीत्व आहे इकडे या पृथ्वी तलावर किंवा असं, आणि दुसऱ्या या ठिकाणी भगवंत म्हणतोय तूच मीच आणि मीच तू, तू आणि मी काही वेगळे नाही आहे, बरोबर अशी आपल्यामध्ये काही हे नाही आहे, सिमिलॅरिटी आपण आहोत, सिमिलरच आहोत। म्हणजे मुद्दा काय की त्या आपल्याला इनडायरेक्टली तेच सांगायचे ना, तू पण साक्षीत्वाने राहा, बरोबर ना, तू पण साक्षीत्वाने, म्हणजे जसं की आपण फक्त एक तिथे एक पुतळ्याप्रमाणे जर राहिलो त्याचप्रमाणे, म्हणजे जसं संत म्हणायचे ना की प्रपंचात प्रेताप्रमाणे राहावं, याचा अर्थ काय, प्रेताप्रमाणे म्हणजे प्रेताला दुःख असतं का की सुख असतं की त्याला काही भूक लागते, कळलं, ताटात येईल ते सुख, ताटात येईल ते, आज आई एवढंच बघावं की आयुष्यात तुम्ही जर अदानी अंबानीकडे बघत राहिलात तर जीवनाच्या जीवन संपूर्णपणे अपूर्णतेकडे जाणार। जर पूर्णता हवी असेल तर तुम्ही रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे बघा आणि स्वतःकडे बघा, जे त्याच्याकडे नाही आहे ते माझ्याकडे आहे, इतपत जर झालं तर तुम्हाला आयुष्य समाधान तर मिळेल तेवढं पुरतं। म्हणून मुद्दा आहे की जगी सर्व सुखी असं कोण आहे, तुझ्या मनालाच विचार, कोण नाही आहे जगात सुखी, प्रत्येकजण काही ना काही झगडा करतो। आता ते करताना त्यांना एवढं महत्त्व सांगायचं आहे, कारण एक
खरंच सांगतो, समर्थांचं लिखाण जे फक्त मनाच्या श्लोकावर आहे ना, ते 4 ओळीतच त्याने अख्खा परमार्थ सांगून टाकला. प्रत्येक 4 ओळीमध्ये सांगून टाकलंय. जसं दासबोधात वेगळ्या प्रकारे सांगितलं आहे, पण मनाचे श्लोक खरंच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कधी जाता येता गायले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, कानावर पडले पाहिजेत, सतत सतत जाणे. करून 2 ओव्यांमध्ये पटकन सांगून जातात रामदास स्वामी. तर मनात वाजे पूर्वसंचित केले हेच भोगणं प्राप्त झालं आहे. कसं? पूर्वसंचितानुसार जे भोगणे. आता प्रत्येक वेळेस दोष असं नका देऊ, कारण काही लोकांचं असं बोलण्यामध्ये येतं ना की माझेच कर्म काहीतरी वाईट आहेत म्हणून. प्रत्येक वेळेस इतकी कर्म आपण वाईट करत नाही की जेणेकरून आपल्याला काही असं भोगावं लागेल. ते पूर्वसंचितानुसार असतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा इथे अंडरलाईन करून ठेवला पाहिजे की पूर्वसंचित म्हणजे जे नशीब आहे, जे प्रारब्ध आहे, हे जर भोगायला आलं, याचा अर्थ काय की मागची पापं तुमची किंवा जी काय असेल ती जळून जात आहेत, म्हणजे तिथून मुक्तता मिळते. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या आयुष्यामध्ये जेवढी संकटं तुम्हाला वाटत आहेत किंवा काही ठिकाणी असं काही ना काही अडवणूक होती किंवा काही, तर प्रत्येक वेळेस असं समजावं की मागचं काहीतरी प्रारब्ध माझं वाईट असेल, ते मुक्ततेला चाललं आहे. पण जर आपण जर परमार्थिक लोकांनुसार जर नीट विचार केला तर आपल्याला नाम घेत हे मुक्त करायचं, नामस्मरणावर भर देऊन या गोष्टी मुक्ततेला जायचे. कारण कसं आहे की दुःख हे दोघांच्या वाटेला आहे, प्रापंचिक माणसाच्यासुद्धा आणि परमार्थिक माणसाच्यासुद्धा. पण परमार्थिक माणूस काय करतो आहे, नामाच्या सहाय्याने त्याची तीव्रता कमी करून आनंदाने जगतो. पण प्रापंचिक माणूस तसं तीव्रता कमी करण्याचे प्रश्नच येत नाही, तो एका प्रश्नाचे 10 फाटे फोडायला जातो, सगळ्यांना विचारायला जातो, भलतंच काहीतरी होतं आणि अडकून जातो. आणि अडकल्यानंतर पण काही नाही असं, पण भगवंत एवढा पण हे निष्ठूर नाही आहे की अडकल्यानंतर तरीसुद्धा त्याला कुठल्या ना कुठेतरी मार्ग मिळतो आणि तो अजूनही पुढे जातो आहे. पण त्याच्यातून तो काही शिकत नाही आहे. पुन्हा एकदा ते संकट येणार आहे, दुसऱ्या प्रकारचं येईल, तिसऱ्या प्रकारचं येईल. पण परमार्थिक माणूस प्रत्येक संकटामुळे शरणांगतीकडे जातो. कळलं? म्हणजे देवाकडची वाटचाल चालू असते. ती असल्यामुळे माणसामध्ये तुम्हाला माहिती आहे नामस्मरणाने किंवा परमार्थिक माणसामध्ये जी स्थिरता असते, बोलण्याचं नम्रपणा, ती ढब प्रत्येक वेळेस, आणि हे सगळं साक्षात्काराच्या रूपानुसारच मिळत असतं. आणि छोटा छोटा हो झालेला साक्षात्कारच असतो. कारण ज्या पद्धतीने आपण जगू, त्या ज्या पद्धतीने आपण विचार आचार ठेवण्याचा प्रयत्न करू, तसंच व्यक्तिमत्व दिसेलच ना. जो अंदर से साफ आहे वही बाहर से चमकत आहे, त्याचप्रमाणे लक्षात ठेवलं पाहिजे. आता दुसरा श्लोक आहे की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विधेयपणे मुक्ती भोगीत जावी. मनाला सांगतायत प्रत्येक वेळेस, हे मनाला दोषून आपल्याला हे दिलेले आहेत, म्हणजे उद्देशून सांगितलं की मना मानसी दुःख आणू नको रे, मना स्वतःला दुःख करून घेऊ नको, शोक चिंता करून घेऊ नको, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. विवेक म्हणजे विवेक नाम अभ्यास, अभ्यास म्हणजे नामस्मरण, विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय, सार काय असार काय, आचार विचार, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात, विवेकामध्ये येतात. याचा अर्थ असं होतो की विवेकी देहे बुद्धी सोडून द्यावीस. कारण मन दुःख करणार, शोक चिंता करणार, या सगळ्या गोष्टी प्रापंचिक आहेत. मग विवेकाने जर देहबुद्धी सोडायला सांगितले आणि विधेयपणे मुक्ती भोगायला सांगितलं, त्याचा काय परमार्थ कर. कळलं? विवेकाने तू देहबुद्धी सोड. देहबुद्धी म्हणजे काय? देहबुद्धी म्हणजे प्रपंचच झाला एका प्रकारे. देहबुद्धी म्हणजे काय? जर आपल्याकडे एखादी गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा अजून आपल्याला वाढवून पाहिजे, हे देहबुद्धी झाली. जसं मी मगाशी आता जसं आपलं म्हणालो की रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे बघावं की त्याकडे छप्पर नाही, आपण 4 भिंतींमध्ये राहतो, एक छप्पर आहे, त्याच्या ताटात पडत नाही काही वेळाप्रमाणे, वेळेनुसार तो जेवत नाही, आपण वेळेनुसार जेवतो आहे, त्याला कोणी विचारायला उरलं नाही आहे, त्याशी कोणी बोलायला नाही आहे, तसं काहीच नाही, भगवंताचा संबंधच येत नाही. आज त्याच्या गोष्टीच वेगळ्या आहेत, संकटं वेगळी आहेत, आपल्याकडे भरपूर गोष्टी वेगळ्या आहेत. मुद्दा असा आहे ना की विवेक हे देहबुद्धी सोडून द्यावी, म्हणजे काय? ही देहबुद्धी आहे ना की आज हे मिळालं तर उद्या अजून मिळावं. प्रयत्न करणं गरजेचं आहे. फळ मिळणं हे तुझ्या हातात नाही ना, हे तर तुला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजपर्यंत जसं का फळ मिळणं हातात असतं तर आज सगळेच खुश असते या जगात. मग उगाच का म्हणाले की जगी सर्व सुखी असं कोण आहे, शोधून दाखव. फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे. कारण माणूस कुठे चुकतो आहे प्रत्येक वेळेस की तो आजपेक्षा उद्या अजून फळाची अपेक्षा करतो, आज एखादं मिळालं. पण मुद्दा काय की भगवंताने एवढंच सांगितलं की तू प्रयत्न कर ना. जर आज 10 पर्यंत गेलंस तर उद्या 20-25 पण जाशील, 25 नंतर तू 50 प्रयत्न कर. पण फळ कितपत मिळत आहे ह्याच्याकडे कशा लक्ष देतोस? तू आज जसं करणार प्रयत्न त्याचं फळ निश्चित मिळणार. जसं एक भगवंताचं नेहमीचं एक वाक्य की तुम्ही आज जे करताय, आज जे जगताय, याच्यावरून तुम्ही ठरवून टाका की तुमचं भविष्य काय असेल.
म्हणजे आज जो वेळेचा अपव्यय करतोय त्याने ठरवून द्यावं ना की भविष्यामध्ये त्याचं काय असेल. जो आज देहबुद्धीच्या मागे लागलाय तो शेवटच्या क्षणी तरी कसा होणार, आणि जो आज देवाच्या मार्गाला लागलाय त्याचा शेवटचा क्षण कसा असेल. म्हणून पुन्हा एकदा एक सांगण्याचं दृष्टिकोन की प्रत्येक निरूप प्रत्येक या चिंतनात सांगण्याचा खूप महत्त्वाचा मुद्दा की पारमार्थिक माणसं ही नुसती देवाला जोडून नसतात, ती नुसती देवदेव करत नाही तर ती प्रपंचसुद्धा करतात. त्यांना फक्त म्हणजे पारमार्थिक माणसं जे आजच्या काळातले आहे, जे कलियुगातले जे पारमार्थिक माणसं आहेत किंवा संप्रदायाला फॉलो करतील किंवा एकटे एका भगवंताकडे जाईना, त्या सगळ्यांना प्रापंचातला थोडाफार आधार हवा आहे आणि मानसिक समाधान हवं आहे. आणि देवाकडे गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं अशा प्रकारे जरी भगवंत केला तरीसुद्धा तो सर्वोत्तम मार्ग असेल असं खरंच लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ते जास्त गरजेचं आहे. फक्त काय होईल, देहबुद्धी सोडावी लागेल. परमार्थाच्या जर खूप मोठ्या वाटचाली करायच्या असतील आणि खूप चांगलं तुम्हाला भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला वैराग्य येणं गरजेचं आहे. पण परमार्थ तुम्हाला फक्त मानसिक आनंदासाठी करायचा असेल तर तुम्हाला तो तेवढंच देईल, त्याच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. कारण कारण कसं आहे, जो टेम्पररी एम्प्लॉई आहे आणि परमनंट एम्प्लॉई याच्यामध्ये फरक आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय की देवाच्या जवळ सतत राहणारा जो असेल तो खरा भक्त, आठवड्यातून एकदा गेलेला भक्त नाही होत ना, असंच लक्षात ठेव. म्हणून जर मानसिक समाधान हवं आहे म्हणजे आपण आठवड्यातून एकदा जातो आहे, जर दिवसभर हे या गोष्टी हव्या आहेत म्हणजे तसं. आणि दुसरा अजून एक मुद्दा की परमार्थ हा कुठल्याही क्षणी कुठल्याही स्थळी का म्हणजे आपण म्हणतो ना की काळानुसार फॉलो केला जाऊ शकतो. आपल्याला फक्त एके ठिकाणी बसून नामस्मरण करायचं आहे. आय थिंक मी एका मेडिटेशन म्हणजे काय अशा एका आत्मचिंतनामध्ये प्रोसेस वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. चालं असं मग ते एक ऐकलं पाहिजे म्हणजे असो. आता मुद्दा असा आहे की देहबुद्धी सोडून द्यावी, ही कशी देहबुद्धी कशी सोडली जाईल. आता माणूस तर मुळात 24 तास तेच विचार करतो, कामामध्ये पैशामुळे पैसा हे कारण म्हणजे काम, बरोबर हे आहे, आणि प्रपंच आहे, मुलाबाळांचा संबंध येतो, आईवडिलांसंबंध येतो, या सगळ्यामुळे मग देहबुद्धी सोडली कशी जाईल. मग त्यानंतर काय की ते एक ओवी आहे ज्ञानेश्वर, म्हणजे जे जे का निमिख देखिले माझं सुख तेथील अरुचक विषय घेईल, मग भोगा आतो निघता चित्त माझं रिगदा, हळूहळू पंडूसुता मीची उशील. थोडा थोडा वेळ तू यायला दिला पाहिजे. चल, या गोष्टीमध्ये थोडा थोडा वेळ दिलास तर हळूहळू पंडूस होतं मीची उशील. मुद्दा काय की देहबुद्धी सोडून जाणार नाही, जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत वासना आहे. वासना याचा अर्थ की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला कोणी दुःख दिलंय, मला कोणी सुख दिलंय, या प्रत्येक ठिकाणी आपला एक एक मुद्दा राहणार. मग सोडून देता येणार नाही ही गोष्ट. मग सोडून देण्यासाठी फोकस सोडवला पाहिजे. परमार्थ इज अ प्रोसेस ऑफ डायव्हर्जन असं म्हणतात ऑलवेज. का? कारण असं नाही आहे की आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की घरामध्ये समजा भांडण चालू आहे, नवरा बायकोचं की आई वडिलांचं असे जे भांडण चालू आहे, आणि असा भांडण समजा नवरा बायकोचं भांडण असेल, ते भांडण चालू आहे, जोर जोर चालू आहे ना, अचानक एखादा मित्र आला त्याचा, तर तो काय म्हणतो की अरे हां ये ये बस बस बस, अरे काय नाही हे काय संसारिक गप्पा होत्या, त्या काय नेहमीच्याच चालतात, प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली, बोल तू काय म्हणतोस. म्हणजे याचा अर्थ काय की बाहेरची व्यक्ती आल्यानंतर तो फ्लो बदलला त्या व्यक्तीचा. बरोबर, म्हणजेच काय जी एखादी गोष्ट घरामध्ये खूप ताणाताण भांडण चालू आहे म्हणजे इथपर्यंत की तो आता रागामध्ये काय करेल अशा अवस्थेला जाऊन जर त्याचा मित्र दिसला, याचा अर्थ त्याने फ्लो चेंज केला, म्हणजे परमार्थ प्रोसेस ऑफ डायव्हर्जन डायव्हर्ट केलं. हा मुद्दा आहे, म्हणजे डायव्हर्ट केलं पाहिजे. चिंता लागली कुठल्याही गोष्टीची तर त्याला थोडंसं बदललं पाहिजे की दुसऱ्या कुठली तरी गोष्ट केली पाहिजे. पण माणसं काय करतात, सामान्य माणूस कुठली गोष्ट आली की मग तो गाणी ऐकत बसतो, पिक्चरला जातो. पण या सगळ्यामुळे काय होतं, तुमच्या वासना वाढतात, थोडा वेळापुरतं तुम्ही विसरला जाता, पुन्हा त्याच मार्गावर येतात. मग देहबुद्धी सोडली कशी का जाईल, तुझं दुःख पण आणणार, शोकचिंता करणार, मग शेवटी विधेयपणे मुक्ती भोगीत जावी. कळलं? म्हणून कसं आहे की हे एवढं इझी नाही आहे बघायला गेलं तर, परमार्थिक वाटचालीवर खरंच अवलंबून आहे की विधेयपणे मुक्ती भोगीत जावी. चालेल, थोडंफार तुला तो ती स्थिती आली पाहिजे, ती येण्यासाठी पहिलं तुला नामाला लागलं पाहिजे. जितका वेळ तू परमार्थाला देशील तितका वेळ तू ब्रह्माकार होशील. बरोबर, म्हणजे जसं की जर तुम्हाला पूर्णतेकडे जायचं असेल, तुम्ही जी गोष्ट कराल, आज जे MBBSला आहेत किंवा जे इंजिनिअरिंगला आहेत किंवा अजून BCOM करत आहेत, ह्यांचं काय की कोर्स ठरलेला आहे, तेवढं काम करणं, तेवढ्या पद्धतीने काम करणं आणि त्याप्रमाणे कोर्स कम्प्लीट होणं, ते जर नाही केलं तर होईल का? नाही होणार. बरोबर, म्हणजे याचा अर्थ जर सुख हवं असेल तर भगवंताने आधी सांगितले माझ्याच पायाशी आहे. शरणागती ती इम्पॉर्टंट आहे, जरी शरणागती नाही तरी सुख जे आहे ते देवाच्या मार्गामध्येच असतं. मग हे जर तुम्ही पाहिलं तर आता अजून एक मुद्दा येतो की सुख तर आम्हाला ह्यातून मिळतं, सुख आम्हाला गाणी ऐकण्यातून मिळतं, अजून एखादं पुस्तक वाचण्यातून मिळतं,
पण ते सुख चिरंतर काल असं टिकेल का, ते चिरंजीवी नाही, हे मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. ते पुन्हा थांबलं जाणार, कळलं, त्याचा त्रास होणार. आज माणूस गाणी ऐकतो तर शेवटच्या 90व्या वर्षापर्यंत गाणी तेच पद्धतीने ऐकू शकतो का, तोच आनंद घेऊन? आठवड्यातून एक वेळेस ठीक आहे, पण हे सतत नाही ऐकू शकत. म्हणून माणसाला प्रत्येक वेळेस काही ना काही चेंज करावं लागतं. मग आज काही म्हणतो ना की 10व्या वर्षी असा वागला तर 15व्या वर्षी वेगळा, 20व्या वर्षी वेगळा, तो असं बदलतच जातो, पण ते वेगवेगळ्या प्रकारे. आता ही विवेकी देह बुद्धी सोडायला पाहिजे, याचं कारण परमार्थच आहे. ती सोडली पाहिजे, कारण हाव नाही पाहिजे. जे दुसऱ्याला मिळालं आहे त्याच्यानुसार जर आपण जगलो, मुद्दा काय आहे की मी कुठे आहे आणि आज पुढे उद्या कुठे गेलं पाहिजे आणि परवा कुठे गेलं पाहिजे. आज जो मी आहे तो प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी किंवा एखाद्या गोष्टी आपण ते बदललं पाहिजे की अरे मी या वर्षात काय केलं तर अजून पुढे काय केलं पाहिजे, अशा प्रकारे आपण ते विचार केलं पाहिजे. आणि तसा विचार केल्यानंतर देहबुद्धी आपोआपच जाईल ना. आपण काय करतो आहे की दुसऱ्याशी कंपॅरिझन जास्त करतो आहे, त्याला असं मिळालं, त्याला तसं मिळालं, त्याला तसं मिळालं. पण तू काय आहेस, तू पहिलं स्वतःला ओळख. तुझ्यात प्रगती होते का? ती प्रगती झाली मग दुसऱ्याचा संबंध काय येतो? तू आज जे 25 वर्षे मिळवशील, जे त्याने 20 वर्षे मिळवले, बरोबर, काहीतरी फरक जरी असला मागे 5-10 वर्षांचं, पण तुला तर मिळणारच आहे ना तुझ्या कर्मानुसार. मग ते लक्षात ठेवलं पाहिजे, उगाच कशाला कंपॅरिझनमध्ये. आणि यामध्ये वेळ वाया जातो, एनर्जी वाया जाते आणि चुकीचे संस्कार माणूस बळावतो. 13व्या श्लोकामध्ये लिहिले, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राजे सर्व बुडाले, मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणजे काय, समर्थांनी सरळ सरळ सांगितलं की रावणाचं काय झालं तुला कळलं ना, एक छोटीशी वासना आणि सर्व राज्य बुडालं. आपल्याला माहिती होतं शंकराचा केवढा मोठा भक्त होता. इंदुरीकर महाराजांनी, निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराजांनी पण त्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, आपण यूट्यूबला ते चेक करू शकता की भगवंत त्याचा भक्तच तर असा झाला का, तर एक वासना यावी म्हणून, कुठली एक चुकीची वासना. त्यामध्ये खरंच एक आठवणीतून तुम्हाला एक आठवण सांगतो अशी, की त्या आठवणीमध्ये असं आहे की त्याला रावणाला प्रश्न विचारला होता की तू साधूचा वेष जा म्हणजे असा परिधान करून गेलास सीता माईसमोर असं, तर मग तू रामाचा अवतार का नाही घेतलास? जर त्या ठिकाणी राम नव्हता, ती जी लक्ष्मण रेषा पार करण्यासाठी तू रामाचा अवतार घेऊन जरी सीता माईला बोललं असतंस तरी ती सहज आली असती. तरीसुद्धा ते झालं, ते झालंच. त्यावेळेस रावणाने छान उत्तर दिलं, त्यावेळेस म्हणाला की मी रामाचा अवतार घेऊन बघितला होता, पण रामाचा अवतार ज्यावेळेस मी घेतला ना, ज्यावेळेस मी तो परिधान केला, त्यावेळेस माझ्या मनात कुठली वासनाच नाही राहिली. कळलं, मी चुकलो असं वाटलं ते एका प्रकारे, म्हणून मी ते बदललं आणि मी साधूचा वेष घेतला. इथपर्यंत राम सर्वश्रेष्ठ होते. तर मुद्दा असा की त्यांना 13व्या श्लोकात ते सांगायचं की तुला माहिती रावणाचं काय झालं, एका वासनेच्या तो गेला. म्हणजे आता मगाशी मी देहबुद्धीवर होते, जे मनाचे जे समर्थ ते आता वासनेवर आलेत. म्हणजेच काय की वासनाच काम करते, जे आता मिळतं आहे, जे आपल्या पद्धतीने मिळतं आहे ते तेवढं अजून चांगलं कसं करता येईल एवढं बघावं ना, बरोबर, हे एवढंच बघावं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून मला काय करता येईल तेवढं बघावं. म्हणजे कसं प्रयत्न करता राहतो, 10 ठिकाणी प्रयत्न करा, 4-5 ठिकाणी करा, तुम्हाला जितकं मिळेल तितकं प्रपंच सर्व म्हणजे काय सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तो प्रयत्न केला पाहिजे, असं नका बघू की दुसऱ्याला काय मिळालं आहे तो त्याच्या नशिबाने खातो आहे, त्याच्या कर्माचा भाग वेगळा असेल. जो आज तुम्हाला आनंदी दिसतो आहे, तुम्ही कशावरून सांगू शकाल की पुढचे 10 वर्ष तो त्याच पद्धतीने आणि त्याच आनंदी प्रकारे राहू शकतो? या जगात सगळं अस्थिर आहे, निसर्गाचा नियम आहे हा, निसर्गाचा आणि भगवान, निसर्ग काय म्हणतो आहे मी, भगवंताचाच एक नियम आहे की तुमची कर्म इतकी चांगली ठेवा की जेणेकरून तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश जरी आले तरीसुद्धा तुम्ही घाबरले नसले पाहिजे. त्रिभुवन काय, त्रिभुवनाच्या पलीकडचं भगवंत जरी सद्गुरू जरी आले तरी तुम्ही घाबरले नाही पाहिजे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट की आचरण कसं असलं पाहिजे, आचरणाचं महत्त्व आहे. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत डॉक्टर आडे रांडेंना प्रश्न विचारला होता प्रत्येक वेळेस की व्हॉट यू बिलीव, कळलं तुमचं श्रद्धास्थान काय, ते बोले आय बिलीव नथिंग आय परसिव, मी फक्त अनुभवांवर जगतो, जे माझ्या आयुष्याला आलेले अनुभव तेच माझं श्रद्धास्थान, भगवंत खरा आहे हा अनुभव म्हणून भगवंत खरा आहे हे आलेले. त्यासाठी प्रयत्न पण तेवढेच गरजेचे, प्रयत्न झाले म्हणून अनुभव आला. बस जो नुसताच बसलेला आहे, निष्क्रिय व्यक्ती आहे, त्याला कुठलाही अनुभव येत नाही, तो पूर्णपणे स्वतःचा आणि दुसऱ्याचा पण वेळ वाया घालवतो आणि जातच. आता वासना कशा असल्या पाहिजेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुमची वासना कशा असावी की वासना ही भगवंताच्या मार्गात गेली पाहिजे. वासना ही प्रत्येक वेळेस भगवंताचं कुठे कार्य करता येईल का, कुठल्या प्रकारे वाचन करता येईल का. आपण तरुणी विश्व तारावे असं पण म्हणतात. मुद्दा कसं आहे की आपण नामाला लागू दुसऱ्या नामाला घालू, मग त्याप्रमाणे काही करता येईल का?
कोणाची मदत करता येईल का, कुठल्या प्रकारे मदत करता येईल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या सद्गुण बघितले जातात. तसं इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या जातात नोकरी देण्यासाठी, हे आपल्याला माहितीच आहे. तसं भगवंत पण चेक करतो, भगवंत सेकंदाने बघत असतो तुम्हाला काय वाटलं, तुझ्या तुझ्यात आणि त्याच्यामध्ये एका हाताचं अंतर आहे भगवंत म्हणतो, तुझ्या माझ्यामध्ये एका हाताचं अंतर आहे. मग आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आज प्रश्न विचारला होता की तू जर साक्षी आहेस, उद्धवाने कृष्णाला प्रश्न विचारला होता की तू साक्षी असं म्हणतोस, तर त्याचं खूप मोठं संभाषण आहे. एक छोटंसं मी उदाहरण सांगतो की त्या आठवणीमध्ये असं आहे की भगवंत म्हणतो की मी तुझ्याबरोबरच आहे, मी तुझ्याबरोबरच असतो, तुझ्यात माझ्या एका हाताचंच अंतर आहे असं समज. सद्गुरूंचं पण म्हणणं आहे आणि भगवंताचं पण म्हणणं आहे. मग आता उद्धव असं म्हणतो, म्हणजे तू जर साक्षीत्वाने तिथे उभा आहेस, याचा अर्थ आम्ही जे पापं करतो ना ते तू मुद्दामून बघतच असतोस, मग शिक्षा द्यायला. तर मग तू एवढं तू मग त्यावेळेस कृष्णाला जरा हे वाटतं, तर कृष्ण म्हणतो एवढं येईन मला असं आरोप करू नकोस, मी एवढा निष्ठूर नाही आहे. पण एक लक्षात ठेव, जर मी असं म्हणतो आहे तुझ्यात आणि माझ्यामध्ये एका तसं अंतर आहे आणि तू म्हणजे सलग तू पाप करत राहिला तरी मी काय करत नाही, पण एक थोडंसं तू जरासं एक ओळ विसरलास ती मी तुला स्पष्ट करून सांगतो. तुझ्या आणि माझ्यामध्ये जर एका हाताचं जर अंतर असेल ना, तर एक लक्षात ठेव, जर तुला मी दिसलो, जर तू स्वतः मनापासून जर विचार केलास की खरंच भगवंत आज मी ही जी कृती करतो आहे खरंच भगवंत बाजूला उभा आहे, मग पाप करताना तरी तू पाप करू शकतोस का? पण मुद्दा काय की तुम्हाला मानतच नाही, तुम्हाला फक्त फोटोमध्ये आणि इकडे तिकडे मंदिरात आहे, मंदिराच्या बाहेर पाप चालतं कारण भगवंत नाही. म्हणून अजून दुसरा मुद्दा की एक वेळेस विवेकानंद असे बसले होते आणि विवेकानंद हसत होते आणि मुद्दा आला सगळ्या शिष्यांचा, त्यावेळेस रामकृष्ण परमहंस नव्हते, तो मुद्दा असा आला की चराचरामध्ये देव आहे, तर बघा तर विवेकानंद हसायला लागले. त्यावेळेस बी एन फिलॉसॉफी करत होते ते, पण त्यावेळेस कसं बुद्धिवादी होते विवेकानंद, त्यांचा सद्गुरूंचा अजून थोडाफार त्यांचा अविश्वास होताच, त्यावेळेस ते हसत होते सगळ्या शिष्यांना म्हणून की ते शिष्यांचं म्हणणं होतं की ठाकूर म्हणायचे ना ते रामकृष्णांना की ठाकूरजींचं असं म्हणणं आहे की सगळ्या चराचरात देव आहे. ते विवेकानंद हसायला लागले, त्यामुळे की चराचरात देव आहे, या तांब्यात कुठे देव आहे, हां या या कपड्यामध्ये कुठे देव आहे, असं करत सगळीकडे हसायला लागले. आणि तेवढं रामकृष्ण परमहंस आले, ते म्हणाले की खूप हसतोयस रे नरेन, आणि डोक्यावर हात ठेवला, आणि डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले की काय नरेन दिसतंय का चराचरात भगवंत, ते म्हणाले हो दिसतंय. आणि त्यानंतर त्यांना समाधी लागली काही वेळापुरती, त्यानंतर ते खाली त्यांनी असे प्रश्न विचारलेच नाही. मुद्दा असा आहे की मंदिराच्या बाहेर पाप होत नाही बाळ, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अरे चराचरात भगवंत आहे ना, त्याची दृष्टी तुझ्याकडे आहेस, तो कॅमेरा तुझ्याकडे लागलेला आहेस, तो फक्त बघत असतो की कधी तू पुण्य करतोय कधी तू पाप करतोय. म्हणून जे प्रारब्ध आपण केलेले पण नसतात, कर्माचा भागच नसतो तो, कळलं, तरी ते आपल्या वाटण्याला येतात ना, म्हणजे तसं तर येतं ते आपल्याकडे, मग ते कसं येतं, कळलं, ते आधीच्या गोष्टी. मग आता आधीचे तर आपण भरपूर पापं केलं असतील, मग असं एखादा माणूस असंच म्हणेल की आधी तर मी भरपूर केलं असेल, मग त्याचंच जर मला मिळत राहिलं मग मी चुकीचं आहे, मग मी काय सुख उपभोगायचं नाही का, ते सुख मानण्यावर आहे, हे पण लक्षात ठेव ना. आज मी काय म्हणालो, जर तू अदानी अंबानीकडे बघत राहिला, टाटा बिर्ला अदानी अंबानीकडे बघत राहिला, तर सुख कुठेच भेटणार तुला, तू खालच्याकडे बघ, तू काय याच्यापेक्षा खाली बघ. 90%वाला जर 95%कडे बघत राहील तर 60%वाला काय म्हणेल, 60-70%वाला अरे बघ तू ह्यांच्यापेक्षा पुढे एवढं तर ठर. आणि ज्याला गर्व झाला आहे त्याने एवढं पण लक्षात ठेवा की 90%वाला तू एकच नाही आहे ना महाराष्ट्रामध्ये, असे तर भरपूर आहे, चालेल. मग त्याचा पण अहंकार गेलाच ना, म्हणजे मुद्दा असा आहे की जर सुख बघायचं असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की सुख तुमच्या हातातच आहे, तर दिसायला गेलं तर तुम्हाला आयुष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीच नसणार, कळलं का? हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण फक्त समजून घेतलं पाहिजे भगवंताची गोष्ट आहे हो, कळलं, साधी सरळ सोपी गोष्ट आहे की तू साक्षीत्वाने राहा, काही करू नको, कोणाला कधी उलटं बोलू नकोस, कधी कोणाचं काही वावगं करू नकोस, काय करू नकोस, तू काही वाईट करूच नकोस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुला विचारलं असेल तरच उत्तर दे, उगाच कोणालाही काही सांगायचा प्रयत्न करत जाऊ नकोस, कळलं. तू फक्त तुझं काम करत राहा, तू जितकं पद्धतीने चांगल्या पद्धतीने करशील ना, लोकांना न शिकवायला जायला, लोकांना न सुधारायला जायला, हे मुद्दे लक्षात ठेव. तुला तुझं कसं करता येईल तेवढं बघावं. आणि भगवंत कारण कसं आहे की लोकांनी जर या मार्गात वाढावं असं जर वाटत असेल तर पहिलं तुम्ही बदललं पाहिजे, कळलं, तुझी उंची वाढली पाहिजे. म्हणजे मुद्दा काय, तुकाराम महाराजांना ज्यावेळेस परमार्थ नीट कळायला गेला त्यावेळेस त्यांनी स्वतः फॉलो केला आणि तो इतका चांगल्या प्रकारे केला आणि इतकं कमी वेळात पटापट त्यांनी पावलं टाकली की त्यांच्या घरातच सगळं परमार्थ सुरू झालं की नाही. मग अभंग कोणी लिहिले, प्रपंचाच्या गोष्टी कोणी केल्या, तुकाराम माझ्यावर मी वेगळ्या एक गोष्टी काढणारच आहे, लवकरच येईल ते, तो एक आत्मचिंतन होईलच, त्यावेळेस तुम्हाला कळेल की अनुभव काय असतात. मग मुद्दा एवढाच मला सांगायचा आहे
की त्यांनी स्वतः फॉलो केलं आणि मग त्यांनी सांगायला गेलं आणि ते कसं की लोकांना पटलंसुद्धा, कारण ती व्यक्तीच तशी होती, त्यांना अनुभवच तेवढा आला होता की लोकांना पटलंसुद्धा. मग हा मुद्दा येतो की ते सांगायला गेले नाहीत, ते ऐकायला आले. महाराज कोणाला सांगायला गेले नाहीत, लोकच ऐकायला आली होती असं समजावं, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कधी कोणाला सांगायला जाऊ नये. त्यांनी काय केलं, भगवंताला कसं खुश ठेवता येईल, शरणांगती कशी वाढेल कळलं, आणि या जगाचं कसं थोड्याफार करायचं कळलं, इथपर्यंतच प्रयत्न केला. प्रत्येकाचीच मदत करत बसले अशातला भाग नाही. हे नामदेवांचं झालं, एकनाथांचं झालं, माऊलीचं सुद्धा हेच झालं. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आधी आपण स्वतः परमार्थ नीट फॉलो केला पाहिजे. मग लोकं पडली किंवा जे काय असेल ते भगवंताच्या इच्छेने. आता 14व्यामध्ये असं आहे की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. म्हणजे कसं की कर्मयोगाने ह्या जीवा कर्मयोगे ज्यांनी जन्म झाला, या कर्मयोगाने जन्म झाला आहे तुझा, हे मला समर्थांना सांगायचं आहे की मुळात जन्म हा वासनेमुळे झालेला आहे. कळलं, मग वासनेमुळे झाला आहे त्यामुळे ती नाळ काही तुटलेलीच नाही आहे, एक लक्षात ठेवलं पाहिजे. मग मुद्दा असा आहे की जीवा कर्मयोगे ज्यांनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी नव्हे, काळानेच नेलं, किती महाथोर मृत्यूपंथेचे गेले, किती एक आले आणि जन्मले आणि मेले. म्हणजे मुद्दा काय की या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटते की हां, त्यामध्ये एक आठवण अशी आहे की कृष्णाला असं विचारलं होतं भगवंताला की या जगाची शोकांतिका काय, तर कृष्ण एवढंच म्हणाला होता की या भगवान या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मनुष्याला वाटतं की दुःख हे दुसऱ्यांसाठीच आहे, माझ्यासाठी नाही, हे जे आलं आहे ते दुसऱ्यांसाठीच आहे, माझ्यासाठी नाही. म्हणजे मुद्दा काय की शोकांतिका जगाची अशी आहे की माहिती जसं मला समर्थने सांगितलं ना की महाथोर ते मृत्यूपंथेचे गेले, कोण उरलं या जगामध्ये, कोण चिरंजीवी आहे, कोणच नाही. जो आल्या जन्माला तो जाणारच आहे, त्यामुळे तो कुठल्या भरोशाने जगतो हेच कळत नाही. म्हणजे किती मोठं तत्वाने सांगितलं आहे की जे काय आहे ना दुःख ते माझ्यासाठी नाही, ते फक्त दुसऱ्यांसाठी. असा माणूस गैरसमज करून घेतो आणि या गैरसमजामुळे त्याचा इतका वेळ वाया जातो, एनर्जी वाया जाते, प्रत्येक वेळेस या गोष्टी होतातच होतात. मुद्दा असा आहे की सगळं दुसऱ्यांसाठी नाही आहे, प्रत्येक गोष्टीला आपण पण कारणीभूत आहोत, आपणसुद्धा त्या मार्गामध्ये आहोतच, आपल्याला पण दुःख होतंच आहे. मग आपण असं का समजावं की आपल्या का वाटेला येणार नाही किंवा काही आपण हेच आहोत, अमरच आहोत. म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मुद्दा फक्त एवढाच आहे की या कर्मयोगाने जरी जन्म झाला असेल तरी सुखदुःख जे काय असेल, ज्या वाटेला आपल्याला आपण चाललो आहोत, त्या प्रत्येकाचं पण एक काळ आहे, त्यानंतर आपण संपणार आहोत. असं नाही आहे की 50 नंतर, 60 नंतर किंवा 30 नंतर हे करायचं आहे, ते करायचं आहे. ज्या क्षणी वाटेल त्या दिवशी परमार्थ सुरू केलं पाहिजे असं समजू नका. कारण भरपूर लोकांचं असं आजही, ज्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ना, त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांचा, अनेक लाखो लोकांचा इथे गैरसमज आहे की 60 वर्षानंतर आपण ज्ञानेश्वरी ओपन करावी, की भगवंत हा बाबा एकदा रिटायर झालो आपण त्यानंतर या मार्गाला लागावं. मग जर तसं करायचं असतं तर माऊलीने हे 16 वर्षे कशा लिहिलं असतं, जे हातात पडायला 61 वर्ष लागतं आहे, हे चुकीचं आहे. आणि असे संत नाही आहे. आज जर भले असं वाटेल एखाद्याला, म्हणून आता या काळामध्ये, रिसेंटली काळामध्ये किती संत झाले. म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर हे 60 वर्षानंतरचं असतं तर विवेकानंद, डॉक्टर आडीरांडे, बाबा बेलसरे म्हणा, कळलं, तर माधवानंद म्हणा, किंवा आता स्वामी स्वरूपानंद म्हणा, गोंदवलेकर महाराजांचे सर्व मोठे मोठे शिष्य निंबाळ आश्रममधले असतील, मग असे प्रत्येक संप्रदायामध्ये जे तरुण शिष्य आहे, विवेकानंद म्हणा, रामकृष्ण मिशन कशावर आहे. मग मुद्दा असा आहे की हे सगळे जे होते हे त्यांनी प्रत्येक जण काय त्यांनी प्रपंच सोडूनच केला होता का, प्रपंच बांधूनच सगळ्या आणि सगळ्या गोष्टी सगळे टॉप लेवलला होते, नोकरी धंद्यामध्ये म्हणा की कुठल्याच प्रत्येक ठिकाणी टॉप लेवलला होते. आणि एवढे मोठे मोठे प्रोफेसर फिलॉसॉफर असून प्रपंच सांभाळून त्यांनी संप्रदायाची सगळी कामं केली, मग आपल्याला कुठे अडतं आहे, जर आपण मग कसे दोष देणार. म्हणून भगवंताने या पिढीचा पण जन्म दाखवला आपल्याला की अरे नुसतं असं समजू नकोस की तुकारामांचं काय प्रपंच चुकीचं झाला किंवा एकनाथांचं पण तसं झालं, असं नाही आहे. आपल्याला दोष कर, माणूस प्रत्येक वेळेस तेच आहे, स्वतः एक बोट दुसऱ्याला करायचं, ते स्वतः 4 बोटं आपण बघतच नाही. मुद्दा फक्त एवढाच आहे की हा जो काळ जो गेला आहे, कळलं, या काळावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण. कारण हे सगळं माझ्यासाठी नाही समजू शकत नाही. 70 वर्ष किंवा 60 वर्षाचं आयुष्य असेल, 20 वर्ष 25 वर्ष जर शिक्षणात गेली, पुढची 25 वर्ष प्रपंचात गेली, तर परमार्थाला वेळ कधी, कळलं, मग दुःख का होतं, प्रत्येक वेळेस आपण का रडतो आहे आणि प्रत्येक वेळेस का भगवंताकडे
फक्त मागायलाच जातो आहे, उलट उलट आहे. कधी कधी हसत पण जावं, अरे बाबा काय जन्म दिलास असं मला तर आजही वाटत नाही माझ्या सकट किंवा अजून भरपूर, की जे हसत हसत भगवंताकडे जातं की अरे काय जन्म दिला, याच्यासारखं जन्मच कुठे नाही. ते फक्त संतांव्यतिरिक्त कोणी गेलं पण नसेल, मग का त्यांनाच का असा अनुभव यावा जो आपल्याला येत नाही, कारण अनुभव काही वेगळे नाही. कळलं, क्रेडिट गोज टू यशोदा नॉट टू कृष्णा. यशोदाला ज्यावेळेस विश्वरूप दर्शन दिलं, कळलं, ते क्रेडिट कृष्णाचं नाही, ते यशोदेचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ती त्या पात्रतेची होती म्हणून मिळालं. कृष्ण काय, विश्वरूप इज ऑलवेज ओपन, यू कॅन सी. कळलं, विश्वरूप नेहमीच ओपन आहे. आज आपण त्या पात्रतेला झालो तर आपल्याला सुद्धा ते मिळणारच आहे ना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग मुद्दा हा आहे की यशोदेचं मोठेपण आहे, कृष्णाचं नाही. कृष्ण भगवंतच आहे हो, पण यशोदेला तेवढं मिळालं म्हणून. कळलं, आता मुद्दा असा आहे की शेवटचा 15वा श्लोक असा आहे की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिमी, चिरंजीव हे सर्व ही माय दाती, अकस्मात सांडून या सर्व जाते. आता आता सर्वात मोठा मुद्दा आहे जो कोविडमध्ये पण आपल्याला कळायला पाहिजे, अकस्मात सांडून या सर्व जाते. कळलं, म्हणजे आता कसं आहे, कोविडमुळे मी असं म्हणत नाही, पण मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. जर नक्की नीट बघितलंस तर तुला सत्यता बघा एवढीच कळेल की हे मृत्यू जग आहे, म्हणजे मृत्यूसाठीच आहे हे जग. म्हणजे मृत्यू म्हणजे कधी तुझं काही होऊ शकतं, एक क्षणाचं हे नाही आहे, पुढचा श्वास आपल्या हातामध्ये नाही आहे. तर आपण असे काही, कारण मनोरेषा आपण भरपूर हे करतो की पुढच्या 25 वर्षात हे आणि 5 वर्षात हे, 10 वर्षात हे, पुढचा श्वास ज्याच्या हातामध्ये नाही आहे. आणि असं तर कधी होत पण नाही की जे ठरवलं ते होतं आहे, असं तसाही माणूस नाही आहे. तरीसुद्धा ते काय म्हणतो आपण की ते ठोकर लागली तरी पण चला जायचं. जिता बोलते सर्व जीव मिमी, आणि प्रत्येक जीव हा मिमीच करतो आहे, हे त्यांना जास्त जरा खटकण्यासारखं आहे की हे मृत्यूभूमी जरी असली, काळ आपल्या हातात नाही, तो तसं वेगळा चाललं आहे, तरी शेवटपर्यंत आपण मी माझं मी केलं, मी ते केलं. आणि ज्या आणि सर्वात प्रथम म्हणजे खरं बघायचं, ज्या व्यक्तीच्या बोलण्यात मी आणि आम्ही म्हणजे मी अहम असं आला नाही, ती व्यक्ती भगवंत समजून टाका या जगामध्ये. कळलं, ज्या व्यक्तीच्या तोंडामध्येच मी असेल ना, की मी हे केलं, माझ्याकडून हे झालं, मला असं करायचं आहे, मी मला माझं, हे जर जिथे नसेल तोच भगवंत, अर्धा भगवंत समजून जावा. काय मंदिरात बघायची काय गरज नाही. सांगण्याचा दृष्टिकोन फक्त असा आहे की समर्थांना पण हे अपेक्षित नाही आहे की मी करू नये, भगवंताने केलं, भगवंताच्या कृपेने होतं आहे. तू प्रयत्नात राहा, जसं साक्षीत्वाने राहायचं तसं तू प्रयत्नात राहिलं पाहिजे, आणि प्रयत्नच इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरे काय, चिरंजीव आहे सर्व माहीत आहे, चिरंजीव आहे. प्रत्येक वेळेस त्यांना असं वाटतं की मी अमरच आहे. ठरलं ना की 55 किंवा 60 वर्षी हे 17 वर्षीपर्यंत गेलो की म्हणजे हे अजून एवढं वाढेल, प्रॉपर्टीचं एवढं होईल, तर सगळ्या गोष्टी माणसाने ठरवल्या आहेत अक्षरशः. त्यामुळे त्यांना भगवंताची गरजच वाटत नाही एका प्रकारे, आणि होत तर काय नाही आहे तसं. आणि अकस्मात सांडून या सर्व जाते, आणि कधी काही जरी काळाचा घाला झाला आणि भगवंताने बोलवलं. म्हणून कसं आहे की देहाला दुःख, जगात फजिती आणि मरणाची भीती, आणि नामस्मरण छान होतं, म्हणजे परमार्थ छान होतो. देहाला दुःख पाहिजे, देहाला दुःख पाहिजे म्हणजे काय, की त्याला प्रपंच हाच देहाचं दुःख आहे, आणि जे भोग येत आहेत, जे व्याधी आहेत, त्याच देहाचं दुःख आहे. जगात फजिती म्हणजे प्रत्येक माणूस जगात फजिती, आज मी या भूमिकेत आहे तर जगात फजिती होतेच आहे, आपण तुम्ही जर त्या भूमिकेत असाल तरी जगात फजिती होतेच आहे. आणि ती आपण काहीतरी होत पण नसेल तरी आपण करून घेतो आहे काही, आपण आणि का आणि जगात फजिती कशी करून घेतो, आपण विचारायला जातो की माझं बरोबर आहे का, माझं सगळं बरोबर चाललं आहे का. तू भगवंताला कधी विचारला जातो काही गोष्ट, ही तशी विचारायला जात नाही. आपण ग्रंथ कधी ओपन करून बघतो की आपण त्या त्या भूमिकेमध्ये, आपण निदान एका माणसाच्या भूमिकेमध्ये तरी बसतो आहे का आपण, तिथे ते भगवंताला विचारलं जाणार नाही. पण जी व्यक्ती अगोदरच भरपूर चुकलेली आहे किंवा आपण म्हणू की त्यांनी पण काय आयुष्यात केलं नाही, त्यांना पण आपण विचारायला जाऊ. आणि तिसरी म्हणजे मरणाची भीती, ती आपल्याला बहुतेक नाहीच आहे. कळलं, पण या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस असतील त्यावेळेस परमार्थ नक्कीच होईल. मरणाची भीती याचा साधारण अर्थ काय, की काळ, वेळ, टाईम इज मनी. कळलं, टाईम पकडला पाहिजे. जगात फजिती म्हणजे काय, अरे लोक हसत आहेत. कळलं, लोकांना सोडून देऊया. कळलं, लोकांचा आणि आपला काय प्रश्न आहे. कळलं, आपल्याला देणारा कोण आहे, भगवंत आहे. मग त्याचा माझा संबंध म्हणजे लोकांचा विचार करणं म्हणजे प्रपंच, देवाचा विचार करणं म्हणजे परमार्थ, एवढं साधं सरळ. आणि पुन्हा एकदा देहाला कष्ट, म्हणजे प्रपंचामुळे पण ते तसंच आहे की प्रपंचात पण कष्ट लागतात. मग आता हे एवढं सगळं असल्यामुळे मग आपला परमार्थ छानच होईल ना. म्हणून माणसाला मुळात पहिली भीती पाहिजे, भीती किंवा काहीतरी एक संकट पाहिजे, त्याशिवाय तो परमार्थाकडे वळणार नाही. या घरामध्ये बसून गादी टाकून AC चालू करून परमार्थ कधी होत नाही. तुकाराम महाराजांनी तसा केला होता का, भंडाराच्या डोंगरावर 7-7 दिवस नामस्मरण केलं होतं, ते आत्ता आपल्याला जमणार आहे का हा प्रश्न केला तर तसं मिळणार नाही. पण कसं होईल की थोडं थोडं तरी करता येईल,
जेवढा वेळ दिला 5 मिनिटं वेळ, तर 5 मिनिटं नामाला गेली, चालता उठता बसता खाता पिता रामदास स्वामींनी सांगितले की नामात राहा। रामकृष्ण हरी आपण का म्हणतो, आपल्याला हरिपाठ पाठ करणं, ज्ञानेश्वरी पाठ करणं, दासबोध पाठ करणं हे ध्येय नाही आहे। हे ध्येय ज्ञानेश्वर, अरे हे ध्येय तर माऊलींनी दा याचे समर्थांची पण ध्येय नव्हती। कधी एक मला ओवी दाखव की तुकाराम महाराज नामदेवांनी सांगितले की बाबा नाही हे एवढं तरी 1000 ओव्या पाठ झाल्या पाहिजेत किंवा हे हरिपाठ पाठच झाला पाहिजे। अहो त्यांनी ते सांगितलं त्याचा अर्थ तर बघा। अहो नामदेव आपले काय ना, नामदेव म्हणाले होते एक तरी ओवी अनुभवावे असं म्हणाले होते, एक तरी ओवी पाठ असावी असं नव्हते म्हणाले। तसं सलग सलग अक्षरशः पाठ करते शंकराचार्यांनी दिले होतं ना ते मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम, ते नंतर बघूया आपण। त्या मुद्द्यामध्ये तोच होता की शंकराचार्य एक दिवस स्नान करण्यासाठी चालले होते आणि तिकडे 70 वर्षाची एक व्यक्ती श्लोक पाठ करत बसली होती आणि ते आले तरी पण ती श्लोकच पाठ करत होती। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की 17 वर्षी माणूस जो श्लोक पाठ करायला बसला आणि त्याला असं वाटतंय, त्याला बोलल्यानंतर संभाषण केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या व्यक्तीला देव पाहिजे म्हणून हा श्लोक पाठ करतोय। श्लोक पाठ करून जर देव मिळाला असता तर 20 वर्षे 15 वर्षे मग लहान मुलांना पण मिळालं असतं ना। तुम्ही कसं जगताय, कसं बोलताय, तुमचं आचरण काय, यावर ठरवलं जातं की भगवंताची कृपा काय आणि भगवंत काय आहे ते। म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळेस, आता आपण म्हणतोय ना की हा काळाचा घाला आहे, प्रत्येक वेळेस मग तसं आपण समजलं पाहिजे की तू आपण कधी सोडून जाऊ शकतो या गोष्टी, कधीही सोडून जाऊ शकतो। मग आपण त्याचा भरोसा ठेवू शकतो का की ह्याच्यानंतर हे करणार आहे त्यानंतर ते करणार आहे। मग एक लक्षात ठेवलं पाहिजे की जितकं वेळ होईल, जितका चालता उठता बसता खाता पिता हे नामात राहील होतं, पण आता तर आपल्याला भरपूर गोष्टीची सवय लागली, मोबाईल टी व्ही आणि बाकी सगळ्या गोष्टी, त्या तर काय होणार नाही आहेत, पण लगेच काय बंदच करून टाकणं होणार नाही आहे, पण काय म्हणतो आपण की थोडा थोडा तरी वैराग्य आलं पाहिजे, वैराग्याशिवाय पर्याय नाही। वैराग्य म्हणजे काय की थोडं थोडं यातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणून एक जगात असं वाक्य आहे की दोन वाक्य खरी आहेत कुठलीही वस्तू घेताना किंवा असं काय, प्रत्येक वेळेस आपण की हे का मला हवं, ही जो गोष्ट मला मिळाली तर काय फरक पडेल, जो खूपच फरक पडला ती वस्तू घ्यावी, कळलं। प्रत्येक वेळेस स्वतःला कुठलीही गोष्ट अडवण्यासाठी हे मला का हवं, हे जर नाही मिळालं तर काय फरक पडेल का, आणि दुसरं एक महत्व की ज्याचं त्याला, हे लक्षात ठेव। हे संतांची दोन महत्त्वाची हो की ज्याचं त्याला, तो काय म्हणाला त्याचं काय झालं ज्याचं त्याला, कळलं कुठल्याही गोष्टीमध्ये। कारण संतांनी तुम्ही आज बघाल, मला एक कुठल्याही संतांचं चरित्र ओपन करून द्यावं की ज्याने कुठले भांडणं सोडवायचा प्रयत्न केला किंवा कोणामध्ये पडण्याचा प्रयत्न केला, लोकं त्यांच्या पायाशी आले, भगवंताने फक्त भगवंतच करत राहिला, संतांनी फक्त आपलं तेवढंच केलं, ते एकच काम केलं, ते इतकं चांगलं केलं की अख्खं जग पायाशी आलं। मग आज आपण संत तर बनण्याच्या खरंच त्या पात्रतेचीच नाही आहोत, पण निदान त्यांचे साधक बनण्याची तरी पात्रतेत आहोत। आणि जर महाराष्ट्रात जन्माला आला आहे तर मला आवाजून एवढंच म्हणणं आहे की माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे निदान काही जरी नका वाचू पण माऊलीचं खरंच ज्ञानेश्वरी तरी वाचली पाहिजे, की तेवढी अर्थसकट वाचा, एक ओवी 5 वेळा वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, 25 ओव्या वाचल्या 1.5 वर्षात, एका वर्षाभर न्याय माऊली म्हणजे 9000 ओव्या आहेत त्या संपून जातील। म्हणजे मुद्दा असा आहे की आनंदाने वाचा, पण खरंच ज्ञानेश्वरी वाचा, एक महिना द्या वाटलं तर, जेवढं जमेल तेवढं एक महिन्यामध्येच कम्प्लीट करून टाका अर्थसकट, की हे काय बाबा मला म्हणजे ज्ञानेश्वरी हे काय प्रकार आहे, एवढा वेळ चालला आहे म्हणजे खरंच त्यामध्ये काय जादू आहे का। खरंच बघा माऊलीच्या बोलण्यात खरंच तेवढी जादू आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त खरंच काय जगात परमार्थ नाही, एक तरी एकच होवी। आतापर्यंत आपलं 3रा अध्याय पण झालं आहे, सांख्ययोग कर्मयोग वगैरे झालं आहे, आता 4था आपण बघू, 5वा बघू, तर हळूहळू या सगळ्या गोष्टी बघतच आहोत। पण याच्यामध्ये 5 श्लोकांमध्ये जे समर्थ रामदेव स्वामींनी जे खरंच असं सांगितलं आहे की ते थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे या सगळ्यामध्ये, एक एक श्लोकाचे विषय जरी वेगळे असले तरी या सगळ्याचं विषयाचं एकच सार असेल की देहबुद्धी तुला सोडावी लागेल, विधेयपणे मुक्ती भोगावी लागेल। म्हणजे कसं की देहबुद्धी जर सोडायचं असेल, वैराग्य यायचं असेल, तर तेवढं नामावर जोर दिला, मनात जर भीती असेल, संकट असेल, तर तू परमार्थाकडे वळशील। सगळं चांगलं असून अलबेल असून कोणी देवाकडे जात नाही, आणि देवाकडे जाण्यासाठी पहिलं माणसामध्ये थोडीफार शांतता पाहिजे। अस्थिर माणूस हा भगवंताकडे जाऊन चालणार नाही, तो मनातलं काहीतरी स्थिर पाहिजे, त्याची वैचारिक स्थिती म्हणजे वैचारिक आपण म्हणतो ना की तो किती विचाराचा आहे किंवा काय, जसं बायोडेटा आपण बघतो एखाद्या कंपनीला हा लायक आहे पात्रतेचा आहे की नाही कुठल्या गोष्टी, हळूहळू आणि त्यानंतर काय सगळंच थोडे असतं, पुढे जाऊन कंपनी शिकवते ना सगळ्या गोष्टी, मुद्दा तोच आहे भगवंत पुढे जाऊन तुला शिकवणार, पण थोडं तरी वैराग्य आलं पाहिजे ना। देवाने तुमच्याकडून अपेक्षा केली आहे का, जसं आता मी मगाशी म्हणालो की कुठल्याही संतांनी अपेक्षा केली की तुझं पाठांतर असलं पाहिजे, की तुला मनाचे श्लोक पाठच असले पाहिजे, 205 पाठच पाहिजेत तरच तू साधक, असं नाही आहे।
अरे तू या 5 बाबी एखादा जरी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला तरी बस झालं, भगवंताला त्याच्या व्यतिरिक्त काय हवंय, कळलं? म्हणून मुद्दा असा आहे की पाठांतराच्या मार्गाने जाऊ नका, खूप वाचन करायचं असं पण काही नाही आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की माझ्या मनाला समाधान कसं मिळेल, मी भगवंताचं काय कार्य करता येईल, कुठली गोष्ट छोटीशी सेवा करता येईल का, कळलं? त्याच्या चरणांशी कसं राहता येईल एवढं बघावं, चरणांच्या वर जाण्याची गरज नाही. मुद्दा आहे की भगवंताचं कुठलंही रूप या रूपापेक्षा सर्वात जास्त आणि सर्वश्रेष्ठ चरण आहे. ज्याला चरण दिसलं भगवंताचं स्वप्नामध्ये म्हणा किंवा काही म्हणा, तो सर्वश्रेष्ठ, त्याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीच नाही. भगवंताचं मी तर म्हणतो विश्वरूप दर्शन पण त्याच्या पलीकडे आहे, पण फक्त पहिलं चरण, कारण भगवंताचं चरण दिसणं म्हणजे सर्वश्रेष्ठ अनुभव मानला जातो. तो मुद्दा फक्त एवढंच पुन्हा आणतो मी मागे की पाठांतर नका करू. मनाचे श्लोक वाचायचे एकत्र सगळे वाचायचे नाही, हळूहळू वाचा. थोडं मनाचे श्लोक एक 5 ज्ञानेश्वरी माऊलींच्या ओव्या, 5 एखादा समाज दासबोधाचा, असं वाचून हळूहळू बघा काय प्रयत्न होतोय का, काय वेगळं ऐकायला मिळतंय का. आजपर्यंत गोष्टीची पुस्तकं भरपूर वाचली, नॉवेल्स वाचल्या, इंग्लिश गोष्टी वाचल्या, वेबसिरीज बघितल्या. आज थोडासा आपण एक मुद्दा बघूया ना की बघूया, एक वर्षभर का वाटलं, मी तर म्हणतो एक महिनाच द्या, कळलं? आणि गोष्टीचं पुस्तक म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गोष्टीचं पुस्तक म्हणून घ्या, बघू काय स्टोरी आहे, एवढी मोठी स्टोरी लिहिली बघू काय, किंवा रामदास स्वामी काय म्हणतात बघूया, मनाच्या श्लोकमध्ये अर्थ काय बघा. आणि खरं ते ग्रंथालय म्हणलं की मेजेस्टिकमध्ये खरंच जाऊन बघा की ह्याची काही अर्थसकट काही पुस्तकं मिळतात का, आणि ती वाचा, एकदा ती वाच. खूप अवघड मी म्हणत नाही, मी तो म्हणतो तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आणि बाकी कुठल्या गोष्टी नका वाचू, ते तुम्हाला अजून आवड, गीतासुद्धा नका वाचू, फक्त पहिली ज्ञानेश्वरी, पहिलीच ज्ञानेश्वरी, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बघा काय स्टोरी आहे आणि बघा काय गंमत असेल ते, आणि तर हळूहळू तुम्हाला कळून दिसेल की नक्की काय सांगायचं आहे माऊलीला. आणि जरी इंटरेस्ट नाही वाटला खरं, आणि जर त्या व्यक्तीला इंटरेस्ट नाही वाटला तर त्याने कधीच पुढे असं बोलू नये की मी ज्ञानेश्वरी वाचली आणि इंटरेस्ट नाही आला, असं खरं चुकूनही बोलू नये, कळलं? कारण 9000 वयामध्ये असा एकही पॉईंट असं नाही की तुम्हाला, मी तर आधी खूप पुढे बोललो, मी तर असं म्हणायला पाहिजे की नुसतीच ज्ञानेश्वरी वाचा, बघा काय किंमत होईल, पण तरी आपण अर्थसकट वाचावी, निदान कळेल, कारण ते प्राकृत मराठी आहे. आणि खूप जणांचा असा गैरसमज आहे की ज्ञानेश्वरी संस्कृत आहे, असं नका समजू. ज्ञानेश्वरी मराठीत आहेत म्हणून वाचायला सांगितलेलं आहे, प्राकृत मराठी आणि मराठी अर्थ. गीतेची उच्चतम टीका म्हणून ज्ञानेश्वरी आहे, आणि त्यामध्ये आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता मनाचे श्लोक पण तेवढे साधे आहेत, ते लक्षात ठेवलेच पाहिजेत. आता शेवटचा मुद्दा फक्त एवढाच आहे की देहबुद्धी जाण्यासाठी काय वेगवेगळं केलं पाहिजे, तर काही नाही, हळूहळू परमार्थ करायचा आहे. जसं साखर पाण्यात टाकले की लगेच गोडवा येत नाही, हळूहळू गोडवा येतो, तेच पुन्हा करायचं, तेच पुन्हा करायचं. आणि पहिलं सर्वात प्रथम तुमचं जीवन काय आणि ते कुठल्या प्रकारे चाललं आहे, त्याचा फ्लो काय आहे, आजूबाजूच्या व्यक्ती कशा आहेत, तुम्ही कोणाला जोडलं आहे, कोणाला तोडलं आहे, किंवा काही, पास्ट इज पास्ट, किती चुका केल्या आहे, आता इंट्रोस्पेक्शन करण्याची गोष्ट नाही. आजपासून कळायचं ना, आजपासून उद्या, उद्यापासून परवा, हेपासून प्रवास सुरू झाला, आजपासून जो नवीन जन्म झाला आहे तो आजपासूनच झाला आहे, असं समजायला हरकत नाही. म्हणून मुद्दा फक्त एवढाच आहे की आपण कसं जगतो हे थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. जर बायोडेटामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी ज्या रिक्वायरमेंटमध्ये असतात त्यापैकी एखादी जरी असते तरी ओझ होऊन जातं काम. जसं भगवंताला फक्त सद्गुणांची अपेक्षा, एक तरी सद्गुण त्याला दिसला तरीसुद्धा तुला तो बरोबर सगळ्या गोष्टी करून घ्या, कळलं? त्यामुळे आपण फक्त एवढंच ह्या गोष्टीवर आपण थांबूया सध्या. पुढचं चिंतन कधी होईल हे भगवंताची इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा एक निवेदन एवढंच आहे की हे मी बोलत नाही, की माझ्या भूमिकेतून बोलत नाही, हे मी सगळ्या लोकांचे सगळ्या साधकांचे ऐकलेले विचार आहेत, त्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही. हे पुस्तकातले विचार आहेत, ऐकलेले विचार आहेत, आणि हे निरूपण प्रवचन नाही आहे, हे फक्त एक चिंतन असं आपण म्हणूया. कुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.